कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेच्या 7 मार्चच्या भागात राजश्री संजीवनीला अडवते आणि तुझी मैत्रीण आईसाहेब घरी नाहीत ही संधी साधून बरोबर आली आणि त्या घरी परत यायच्या आत घरी गेली सुद्धा असं म्हणते. मी तुला खुळी समजले होते पण तू खूप हुशार निघालीस असा टोमणा मारते. संजीवनी तिला काही उत्तर द्यायला जाणार तितक्यात ती तिला थांबवते आणि इथे मोठ्यांचा मान राखायचा आहे काय तुझं गाव नाही की कुणाशी कसंही बोललं आणि तू कुणाची परवानगी घेतलेलीस तिला बोलवायला असं विचारते. तेव्हा मावशी मी परवानगी दिलेली असं म्हणते. मोना फक्त संजीवनीचीच नाही तर माझीही मैत्रीण आहे आणि ती कमावते सुद्धा, त्यामुळे यापुढे माझी मैत्रीण म्हणून तिचा मान राखायचा अशी समज ती राजश्रीला देते. राजश्रीला राग येतो आणि ती निघून जाते. इकडे सर्वेश रणजितचा डबा घेऊन पोलीस स्टेशनला जात असतो तेव्हा मावशी त्याला अडवते आणि संजीवनीला जायला सांगते. तर मावशी ओरडल्यामुळे राजश्री खूप रागात असते. हे घर माझं नाही संजीवनीचंच आहे असं ती म्हणते. तितक्यात तिच्या हाती संजीवनीची जन्मपत्रिका लागते आणि ती विचार करू लागते. इकडे रणजित जेवण्यासाठी घरी येतो तेव्हा मावशी त्याला तू अचानक कसा आला असते विचारते. तेव्हा तो खोटं बोलतो. मावशीला तो संजीवनीला भेटायला आलाय हे कळतं. ती त्याला ती तुझं जेवण घेऊन पोलीस स्टेशनला गेलीये असं म्हणते. तेव्हा रणजित परत पोलीस स्टेशनला जातो. इतक्यात संजीवनी धावत येते आणि रणजित कुठे आहे असं विचारते. तेव्हा तो पोलीस स्टेशनला गेल्याचं ती सांगते. मावशी तिला रणजितला फोन करायला सांगते. संजीवनी फोन करून रणजितवर चिडते तेव्हा तो घाबरतो. तो मारुत मामांना मी आता काय करू असं विचारतो तेव्हा ते तिला सॉरी म्हणा आणि लगेच घरी जा असं म्हणतात. रणजित घरी जातो तेव्हा संजीवनीने त्याच्यासाठी बागेमध्ये जेवण मांडलेलं असतं. रणजित संजीवनीचं सरप्राईज पाहून खुश होतो. राजश्री आता संजीवनीला धडा शिकवण्यासाठी काय चाल खेळणार? राजश्रीला संजीवनी अल्पवयीन असल्याचं सत्य कळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा राजा राणीची गजोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.